नमस्कार आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड, आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 71वा संविधान दिन साजरा. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये युनियन बँक SC ST एम्प्लॉईज असोसिएशन महाराष्ट्र अँड गोवा राज्य पुणे झोन युनिटचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी संदीप दादा गायकवाड यांच्या आयोजना अंतर्गत 71वा संविधान दिन प्रस्तावना वाचन करून तसेच संविधानाच्या प्रती वाटप करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी बँक मॅनेजर कुलदीप सिंग बांगर, रवी अर्धापूरकर, बबिता गाडवे, अमोल गवळी, सुमित देशपांडे, संदीप पवार, सूर्यप्रकाश गजू कदम, रामेश्वर लाड, रमेश्वर कछवे, अमोल मोळे पाटील, दत्ता मकरंद, सोनाली वाकळे, धनंजय भालेराव आदीसह उपस्थित होते. संदीप सर, तुम्ही बँकेचे युवा नेते, तुम्ही पुढे पाहिजे करो पैदा वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों दुनिया भी कहे कुछ है दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में नहीं होते हम आज कहाँ जाते कर भीम नहीं होते हम आज कहाँ जाते जुल्मों में पले हैं हम जुल्मों में पले हैं हम उभरे हैं तूफानों में वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में 22 नोव्हेंबर 2020 भारताला संविधान अर्पण करून हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालणार नसून हा देश फक्त संविधानावर चालणार अशी शिकवण देऊन हा संविधान देशाला अर्पण करणारे भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आज संविधान बहाल करून आज अंमलबजावणी केली. आज 71व्या संविधान दिनानिमित्त आम्ही बँकेमध्ये युनियन बँक SC ST एम्प्लॉई वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र अँड गोवा स्टेट पुणे झोन युनिट ह्याच्या तर्फे यांच्या अंतर्गत आम्ही परभणी ब्रँचमध्ये संविधान दिनानिमित्त सर्वांनी संविधान वाचून संविधानाची शपथ घेतली आणि संविधानाची अंमलबजावणी कठोरपणे आणि जिथं होत नसेल तिथं आम्ही कठोरपणे त्याची अंमलबजावणी करणार अशी ग्वाही अशी शपथ आम्ही घेतली. तरी सर्व भारतीयांना मी ह्या संविधानानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो. भारत सरकार के निर्देशों के हिसाब से कि इस दिन को बाबा साहब की जयंती को श्रद्धांजलि दिवस के रूप में मनाया जाएगा. क्या बात, क्या बात. और बाबा साहब ने क्या किया है उसको बताने के लिए संविधान आप करता है जी, और आपने बताई दिया जी सर जी सर. और आप हम सभी मिलकर संविधान की प्रति को सभी बढ़ेंगे
सर दो मिनट आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.